सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमहा। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचं अत्यंत प्रभावी असं व्रत केलं जातं। मार्गशीर्ष महिन्यामध्ये दरवर्षी जेवढे गुरुवार येतात तर त्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा आणि व्रत दोन्हीही करायचं असतं आणि त्यातल्याच शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताची सांगता म्हणजे उद्यापन करायचं असतं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावर्षी मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केव्हा आणि कधी कसं करावं याबद्दलची सर्व माहिती देणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, यंदा 5 डिसेंबर 2024 मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला प्रारंभ झाला। 5 डिसेंबर, 12 डिसेंबर, 19 डिसेंबर आणि 26 डिसेंबर या मार्गशीर्ष गुरुवारच्या यंदाच्या तारखा आहेत, किंवा एक एक गुरुवार जसा होईल तसा आपण म्हणू की या मार्गशीर्ष गुरुवारच्या तारखा होत्या। त्यातल्या 26 डिसेंबर 2024 मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि त्या दिवशी आहे सफला एकादशी। तर मग बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की आमचा बरोबर चौथा गुरुवारसुद्धा त्याच दिवशी पूर्ण होत आहे, मग चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं की करू नये? तर बघा, एकादशीचं जे व्रत असतं तर त्या दिवशी आपल्याला दिवसभर आणि रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी उपवास सोडायचा असतो। म्हणजे गुरुवारी जर सफला एकादशी आहे तर सफला एकादशी करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबरला हा उपवास सोडावा लागेल। तर मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा असं असेल की त्या मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा करत आहेत आणि त्यांना नेहमीच्या एकादशीसुद्धा असतात, मग साहजिक आहे 26 डिसेंबरला त्यांचं एकादशीचंसुद्धा व्रत राहील। आणि मार्गशीर्ष गुरुवारचा जो काही उपवास असतो तो आपण संध्याकाळी सोडत असतो, मग कसं करायचं? तर ज्यांना एकादशी असते त्यांनी फक्त मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडायची आहे आणि उपवास एकादशीचा म्हणून करायचा आहे। तुम्हाला या दिवशी उद्यापन करायचं असेल तर तुम्ही उद्यापन देखील करू शकता, कारण उद्यापनाला काही आपण अशाच बायका किंवा अशाच मुली बोलवत नाही की ज्यांना मार्गशीर्ष गुरुवार असतात। पण मग त्यातही जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण उद्यापनाला तर त्यांना जेवायला वगैरे थांबवतो, मग त्या तर तशाच जातील, तर मग तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन न करता पौष महिन्यातल्या गुरुवारी केलं तरी पण चालेल। आणि ज्यांना असं वाटत असेल की जरी आमची एकादशी आहे पण आम्ही या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा देखील मांडली आहे, त्यामुळे आम्ही मुलींना बोलवून नेहमीप्रमाणे साधंसुद्धा उद्यापन करणार आहोत। तर साधं उद्यापन कसं करतात तुम्हाला माहिती असेल, पुस्तकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की 5 मुलींना 5 बायकांना किंवा 7 संख्येमध्ये 9 संख्येमध्ये सुद्धा आपण मुली बायका बोलवू शकतो, आणि यापेक्षा आपल्याला जास्त मिळत असतील तर जास्त किंवा एवढ्या मिळत नसतील तर एखादी महिला एखादी मुलगी बोलवूनसुद्धा आपण उद्यापन करू शकतो, किंवा एखादी मुलगी एखादी महिलासुद्धा आपल्याला उपलब्ध होत नसेल तर आपण महालक्ष्मी मातेसमोरच सगळ्या काही उद्यापनाच्या गोष्टी अर्पण करू शकतो, किंवा तुळशी मातेलासुद्धा या उद्यापनाच्या गोष्टी अर्पण करू शकतो। तर जेवढ्या मुली जेवढ्या महिला तुम्ही उद्यापनासाठी बोलवाल, तर साध्या उद्यापनामध्ये काय केलं जातं की आलेल्या लक्ष्मीरूप महिलांना किंवा मुलींना सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आसनावर बसवलं जातं, त्यानंतर जे कोणी व्रतकर्ते आहे त्यांनी एक परात किंवा काहीतरी भांडं घ्यायचं आणि त्या आलेल्या लक्ष्मीरूप महिलांचे किंवा मुलींचे पाय धुवायचे, त्यानंतर त्यांचे पाय व्यवस्थित पुसून घ्यायचे। हवं तर आपण त्यांच्या पायांवर हळदी कुंकवाचा गंधसुद्धा वाहू शकतो किंवा हळदी कुंकवाची बोटं देखील लावू शकतो आपापल्या पद्धतीने। पण मग सर्वात पहिल्यांदा त्यांना नमस्कार वगैरे आपण करायचा पाय धुतल्यानंतर, त्यानंतर आपण महालक्ष्मी व्रताची कथा वगैरे वाचायची आणि ती कथा वाचली की त्यानंतर आपण त्यांना हळदी कुंकू लावायचं, महालक्ष्मी व्रताची जी काही पुस्तिका असते ती भेट म्हणून द्यायची, त्याचबरोबर थोडे थोडे म्हणजे एक एक वाटीभर तांदूळ देखील आपण त्यांना देऊ शकतो आणि एखादं एक फळसुद्धा आपण त्यांच्यासह देऊ शकतो। म्हणजे एकतर आपण महालक्ष्मी व्रताची पुस्तिका, थोडंसं धान्य आणि फळ एवढं देऊनसुद्धा उद्यापन करू शकतो, किंवा आपल्याला फळ पुस्तिका यापैकी काही द्यायचं नसेल तर आपण एखादी भेटवस्तू की जी त्यांना उपयोगी येईल अशी वस्तू देऊनसुद्धा उद्यापन करू शकतो। व्रताच्या पुस्तिकेमध्ये असं सांगितलेलं आहे की आलेल्या सर्व महालक्ष्मीरूप महिलांना आपण व्रताची पुस्तिका द्यावीच, आणि ते देण्याचं कारण काय आहे की यामुळे महालक्ष्मी व्रताचा जो काही प्रचार प्रसार आहे तो अजून वाढतो आणि ते वाढवण्याचं
कारण आपण ठरतो की आपण आपल्या घरी महालक्ष्मीचं व्रत केलं म्हणून आपण चार घरच्या बायका किंवा मुली आपल्या घरी लक्ष्मी रूप मानून उद्यापनासाठी बोलवल्या आणि त्यांना आपण व्रताची पुस्तिका दिली, तर मग त्यांच्यातून अजून कुणाला त्या पुस्तिका गेल्या किंवा त्यांच्या घरी अजून महिला मुली कुणी आलं आणि ती व्रताची पुस्तिका पाहिली आणि त्यांनासुद्धा ते व्रत करू वाटलं तर त्या करू शकतील. आणि एक प्रकारे काय होईल की आपल्याकडून तो मार्ग त्यांच्याकडे गेला की महालक्ष्मीचं व्रत केल्याने काय होतं, काय फायदे होतात, तर अशा पद्धतीने हे साधंसुद्धा उद्यापन असतं. समजा तुम्हाला एकादशीच्या दिवशी जमणारच नसेल तर तुम्ही पौष महिन्यातल्या गुरुवारी हे उद्यापन केलं तरी पण चालेल, कारण तसंही महिलांचं काय होतं की मध्ये एखादा दोन गुरुवार असा जातो की सुतक असू शकतं, सोयर असू शकतं, कुठे प्रवासाला गेल्या असंही असू शकतं किंवा मासिक धर्मसुद्धा असतो. तर मग एखादा एक गुरुवार आपला असा जातो आणि जेवढे गुरुवार आपले असे पूजेच्या व्यतिरिक्त जातात, म्हणजे जरी आपल्याला एखाद्या गुरुवारी पूजा करायला जमलं नाही काही कारणांमुळे पण आपण उपवास मात्र करतो, पण व्रताचा नियम काय आहे की आपण पूजा आणि उपवास दोन्ही करून आपले मार्गशीर्ष महिन्यातले संपूर्ण गुरुवार झाले पाहिजे. म्हणजे आता यंदाच्या वर्षी चार गुरुवार आहेत तर आपले चारही गुरुवार असे झाले पाहिजे की त्यावेळेस आपली पूजा आणि उपवास दोन्ही झालं पाहिजे. तर मग जेवढे गुरुवार आपले असे जातात तेवढे आपण जास्तीचे करायचे आणि अशा पद्धतीने व्रत पूर्ण झालं की शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो. मग त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातलाच गुरुवार असला पाहिजे असं काही नाही, आपण पौष महिन्यामध्ये सुद्धा उद्यापन यासाठी करू शकतो, कारण व्रताच्या पुस्तिकेमध्ये असं दिलेलं आहे की आपल्याला हे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुरू करायला जमलं नाही तर आपण कोणत्याही महिन्यात सुरू करू शकतो. म्हणजे एखादा मार्गशीर्ष महिन्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही महिना सुरू झाला की त्या महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी सुद्धा आपल्याला हे व्रत सुरू करता येतं आणि काही जण तर संपूर्ण वर्षभर म्हणजे दर गुरुवारी त्यांचं ते महालक्ष्मीचं व्रत कायमस्वरूपी चालू असतं, त्यामुळे पौष महिन्याची सुद्धा कोणतीही अडचण नाही. ज्यांना शक्य होईल एकादशीच्या दिवशी उद्यापन करणं त्यांनी त्या दिवशी करा, ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी पौष महिन्यातल्या गुरुवारी केलं तरी पण चालेल. मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी मातेचं अत्यंत प्रभावी असं व्रत करताना जो गुरुवार तुमचा चौथा शेवटचा आणि उद्यापनाचा गुरुवार म्हणून असेल तर त्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला तुम्ही मागचे गुरुवार जशी पूजा मांडत आलात तशीच पूजा मांडणी करायची आहे, त्यामध्ये कोणताही बदल नसतो किंवा उद्यापनाची अशी वेगळी कोणतीही पूजा मांडण्याची पद्धत नाही. सगळ्या गुरुवारी आपल्याला सारखीच पूजा मांडायची असते. सजावटीमध्ये आपण प्रत्येक गुरुवारी आपल्या आवडीनुसार बदल तेवढा करू शकतो. उद्यापन नक्की कोणत्या वेळेत करायचं? उद्यापन शक्यतो आपण लक्ष्मी येण्याची जी वेळ असते म्हणजे संध्याकाळी साधारणतः 6:30-7 वाजेची वेळ, आणि त्यावेळेस आपण देवासमोर दिवा लावतो, तुळशीमध्ये दिवा लावतो, बरेच जण घराच्या मुख्य दाराच्या एका कोपऱ्यामध्ये सुद्धा दिवा लावतात, गायीचा गोठा असेल तर तिथेही दिवा लावतात आणि बऱ्याच साऱ्या मंदिरांमध्ये त्याच वेळेला आरती चालू असते. तर आपण उद्यापनसुद्धा त्यावेळेत केलं तर नक्कीच चांगलं राहील, कारण उद्यापन व्रताची सांगता म्हणून आपण काय करतो आपल्या घरी महालक्ष्मीचंच रूप मानून काही मुली किंवा महिला आपल्या घरी बोलवतो आणि त्यांचा मानपान करतो, म्हणजेच काय साक्षात माता लक्ष्मीचं आपल्या घरी आगमन झालं. आणि जरी व्रताची सांगता होणार असली तरी माता लक्ष्मीने आपल्या घरी सदैव वास करावा, ती आपल्या घरी सदैव नांदावी म्हणून तर आपण प्रार्थना करत असतो. त्यामुळे तुम्हाला यावेळेस जर म्हणजे 6:30-7 वाजता उद्यापन करायला जमलं तर नक्कीच तुमच्यासाठी ही चांगली गोष्ट राहील. पण बऱ्याच जणींचं काय होतं की संध्याकाळी धावपळ असते म्हणजे स्वयंपाकाची गडबड असते, कधीकधी आपल्याला नोकरी आपलं जे काम असेल व्यवसाय असेल ते सांभाळून सगळं काही पूजा अर्चांचं पार पाडावं लागतं. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना हे शक्य होईल की आपण 6:30-7 किंवा 7 आणि 7:30 वाजेच्या आत उद्यापन करू शकू तर त्यांनी त्यावेळेत उद्यापन करा. ज्यांना ही वेळ पाळणं शक्य होणार नाही, थोडाफार उशीर लागणार असेल तर त्यांनी उशिरा तुमच्या वेळेनुसार उद्यापन केलं तरी पण चालेल, किंवा ज्यांना शेवटचा गुरुवार आहे तर आपण दिवसभरात कधीही उद्यापन करायचं ठरवलेलं असेल तर तेव्हासुद्धा करू शकतात. आता बऱ्याच जणींचं काय होतं की घरी कुणी महिला मुली बोलवणं शक्य होत नाही, सगळ्याजणी लांब राहतात असाही प्रॉब्लेम होतो, किंवा बऱ्याच प्रकारच्या अडचणी असतात की मुली महिला भेटतच नाही. पण मग आम्ही जिथे काम करतो, जिथे आमचं नोकरीचं ठिकाण आहे, तिथे आम्हाला एवढ्या सगळ्या मुली महिला उपलब्ध होऊ शकतात, तर आम्ही तिथेच हे उद्यापन केलं तर चालेल का की घरीच बोलवावं लागतं? बघा, तुम्हाला घरी बोलवणं शक्य नसेल तर घरी फक्त तुम्ही माता लक्ष्मीचा संध्याकाळी आल्यावर मानपान करा आणि तुमचं उद्यापनाचं जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही बाहेर केलं तरी पण चालेल, ज्यांना अगदीच शक्य होत नाही त्यांना. आणि ज्यांना असं नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा
मुली महिलांसोबत उद्यापन करणं शक्य होत नाही, तर उद्यापन किंवा व्रताची सांगता, कोणतंही व्रत आपण करतो, पारायण करतो, तर त्याची सांगता म्हणजे काय असतं की त्यानिमित्ताने आपण थोडाफार दानधर्म करायचा असतो, अन्नदान करायचं असतं. तर तुम्ही या दिवशी गोरगरिबांना अन्नदान केलं, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो काही दानधर्म करायचा आहे तो केला तरी पण चालेल, हे सुद्धा तुमचं एक प्रकारे व्रताचं उद्यापनच होऊ शकतं. तर उद्यापनाचे भरपूर सारे पर्याय आहेत, तुम्हाला तुमच्या परीने जसं शक्य होईल, ज्या पद्धतीने शक्य होईल तसं तुम्ही करू शकतात. जेव्हा मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पूजा कशी मांडावी हा व्हिडिओ शेअर केला होता, तर त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याचशा कमेंट्स अशाही आल्या होत्या की आम्ही समजा तिसऱ्याच गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं तर चालेल का. आता ज्यांना अगदीच चौथ्या गुरुवारी काही अडचण असेल तर त्यांनी तिसऱ्या गुरुवारी केलं तरी पण चालेल, पण त्यासाठी एक नियम आपल्याला असा पाळावा लागतो की जेव्हा आपण या व्रताची सुरुवात करतो तर तेव्हा पहिल्याच गुरुवारी संकल्प घेताना आपल्याला हे सांगावं लागतं की या या अडचणींमुळे मी माझ्या गुरुवार व्रताचं उद्यापन तिसऱ्याच गुरुवारी करत आहे, पण मी चौथा गुरुवारसुद्धा नित्य नियमाने आणि विधीपूर्वक पूर्ण करणार आहे. पण तुम्ही संकल्पामध्ये हे सांगितलेलंच नसेल तर मग तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करता येणार नाही. कारण उद्यापनाचा अर्थच काय आहे की आपण नेमधर्मानुसार यावर्षी जेवढे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत तेवढे सगळे पूर्ण केले आणि ते पूर्ण झाल्यावरच आपण व्रताची सांगता केली. आपण जर संकल्पामध्ये अशी काही कारणं किंवा आपली जी काही अडचण असेल ती सांगितलेली नसेल आणि तरी पण आपण तिसऱ्या गुरुवारी किंवा दुसऱ्याच गुरुवारी उद्यापन करायचं ठरवत असू तर हे चुकीचं आहे. याचं कारण म्हणजे आपले गुरुवार व्रत पूर्ण झालेले नाही आहे, अपूर्ण असतानाच आपण व्रताची सांगतासुद्धा करून टाकली. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका आणि मार्गशीर्ष महिन्यामध्येच आपण उद्यापन केलं पाहिजे असाही अट्टहास धरू नका. पौष महिना कुणी सांगितलं तुम्हाला की अशुभ आहे? याचं मुख्य कारण म्हणजे बऱ्याच जणांनी पौष महिन्याच्या बाबतीत केलेला आणि पसरवलेला गैरसमज की पौष महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची शुभकार्य, विवाह कार्य होत नाही, देवदर्शनासाठी आपल्याला जाता येत नाही किंवा आपल्याला देवांच्या मूर्ती टाक बनवायच्या असतील तर तेही आपण बनवू शकत नाही. तर बघा, असं काही नाही आहे. पौष महिनासुद्धा अत्यंत शुभ आहे. जरी विवाह कार्य या महिन्यामध्ये होत नसतील तरी पण अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले खंडोबा महाराज आणि त्यांची पहिली पत्नी म्हाळसा माता या दोघांचा विवाह तर पौष पौर्णिमेलाच झालेला आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये संक्रांत येते. हा महिना सूर्यदेवतेचा महिना म्हणून ओळखलं जातं. तर मग आपल्याला आपलं कुठलं पारायण असेल त्याची सांगता करायची वेळ येत असेल किंवा गुरुवारचं व्रत असेल त्याचं उद्यापन करण्याची वेळ या महिन्यात येत असेल तर कोणत्याही प्रकारची अडचण नाही. ज्यांना टाक वगैरे या महिन्यात बनवायचे असतील तर ते सुद्धा बनवू शकता, म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. एखादा महिना जर संपूर्ण अशुभच असता तर तो महिना आपल्यासाठी दिलाच का असता, म्हणजे तो महिना मग बनवलाच नसता, त्यासाठी बरंच काही मग लोकांनी शोधला असता, असं काही नाही आहे. सगळे दिवस आपल्यासाठी शुभ आहेत, चांगले आहेत आणि प्रत्येक दिवशी आपल्याला चांगलं जगता येतं हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या किंवा कोणत्याही दिवसाच्या बाबतीत शुभ अशुभ असा गैरसमज करू नका. जेव्हा खरंच कधी एखाद्या महिन्यातल्या त्या त्या दिवसाची काही वेळ जी अशुभ असते किंवा राहूकाळ असतो त्यावेळेस तर आपल्याला तशी माहिती दिनदर्शिकेमध्ये किंवा वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये ऐकायला मिळतेच आणि त्यानुसार मग आपण पाळायचं. बाकी जितकं तुम्ही जास्त खोलात शिराल तेवढी तुम्हाला अडचण मग जास्त वाढेल आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत संभ्रम, म्हणजे तुमच्या मनात एक प्रकारची व्यथा तयार झालेली असेल की ही वेळ अशी आहे, तो दिवस असा आहे, मग आपण हे करायचं की करायचं नाही असं अजिबात मनात ठेवायचं नाही. तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा बिनधास्तपणे उद्यापन करू शकतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या गुरुवारी आपली व्रताची सांगता झाली म्हणजे उद्यापन झालं तरी पण व्रताची जी काही पूजा मांडणी आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीच उचलायची असते. शुक्रवारी पूजा मांडणी उचलताना तुम्हाला सर्वात पहिल्यांदा दिवा लावायचा आहे, माता लक्ष्मीची पुन्हा एकदा पूजा करायची आहे, पुनराग म्हणायचं म्हणजे आमच्या घरी पुन्हा आगमन करा असं म्हणायचं आहे. कारण हा एक विसर्जन विधी असतो, तशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव नांदते. आपण जर योग्य नेमधर्म पाळून आपल्या घरामध्ये स्वच्छता, शांतता, संयम पाळून राहत असू तर माता लक्ष्मी तशीही आपल्या घरी कायमस्वरूपी राहते. फक्त एक विसर्जनाचा विधी आहे म्हणून आपल्याला हे वाक्य म्हणायचं असतं आणि संपूर्ण चारही गुरुवार किंवा जेवढे गुरुवार तुम्ही केले त्या व्रतामध्ये पूजा मांडताना, उपवास करताना किंवा काही मंत्र वगैरे म्हणताना तुमच्याकडून काही चुकलं असेल तर त्यासाठी तुम्ही क्षमायाचना करायची आहे आणि त्यानंतरच प्रत्येक गुरुवारी जशी तुम्ही पूजा हलवली तशीच हलवून घ्यायची आहे. फक्त जो काही नारळ असेल तो तुम्हाला फोडून त्याचा प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा काहीतरी गोड पदार्थ तुम्ही बनवला, खीर म्हणा, शिरा म्हणा,
तर त्यामध्ये तुम्ही ते ओलं खोबरं वापरू शकता. बाकी कोणत्याही प्रकारच्या तिखट किंवा मांसाहारी पदार्थांमध्ये यातलं ओलं खोबरं वापरायचं नाही हे मात्र लक्षात असू द्या. समजा तुम्ही गुरुवारचं व्रत करेपर्यंत अगदी जेव्हा शेवटचा गुरुवार येतो तेव्हा या नारळाला जर कोंब वगैरे आलेला असेल तर ते तुम्ही झाड म्हणून लावू शकता, किंवा खराब झालं असेल तर मग कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते नारळ विसर्जित करू शकता, पाण्यामध्ये वगैरे टाकायचं नाही. आता कधीही मंगलकलशावरचा नारळ हा प्रश्न आला की लगेच त्याच्यावर मतमतांतरं येतात. बऱ्याच जणांचं असंच म्हणणं आहे की आपण कलशावर जो काही नारळ ठेवतो तर ते त्या देवाचं किंवा देवीचं प्रतीक किंवा देवाचं शीर म्हणून आपण ते नारळ ठेवतो, तर मग ते नारळ फोडून कसं खायचं? बघा, जेव्हा आपण व्रतवैकल्यांची म्हणा किंवा कोणत्याही सणावारांची पूजा मांडतो पण जेव्हा ती पूजा आपण हलवतो, तिची उत्तर पूजा म्हणजे विसर्जन करतो, तर त्यावेळेस त्यातलं देवत्व हे संपलेलं असतं. आपण अक्षता शेवटी त्यासाठी वाहतो की आता आपण या व्रताची सांगता उद्यापन किंवा व्रताची उत्तर पूजा करत आहोत, त्यामुळे देवत्व हे संपलेलं असल्यामुळे ते नारळ आपण फोडून खाल्लं तरी पण काही हरकत नाही. याचं अजून एक कारण असं आहे की व्रतवैकल्यांच्या निमित्ताने आपण त्या कलशाची पूजा करतो, त्याच्यावर मंत्रांचा प्रभाव झालेला असतो, आणि असं नारळ आपण प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण केलं तर मग देवाचा जो काही अंश आहे किंवा सकारात्मक चेतना आहे ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये भिनते आणि आपल्याला आशीर्वाद रूपी त्याचा फायदाच होतो. समजा एखाद्या कुटुंबामध्ये पती पत्नींनी हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत केलं असेल किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींनी हे उपवास धरले असतील, तर उद्यापनाचं कसं करायचं? म्हणजे उद्यापनासाठी मग प्रत्येकाने वेगवेगळ्या मुली किंवा महिला बोलवायच्या का? तर अजिबात नाही. ज्या महिला मुली तुम्ही बोलवलेल्या असतील तर तुम्ही सर्वांच्या वतीने एकच मानपान केला आणि सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलं तरी पण चालेल. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा येतो की मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत भरपूर वर्ष केलं पण आता तब्येतीच्या कारणांमुळे किंवा वयोमानानुसार उपवास काही निघत नाही किंवा पूजेलासुद्धा व्यवस्थितपणे बसता येत नाही आणि हे गुरुवार आता थांबवायचे असतील किंवा इथून पुढे धरायचे नसतील तर काही वेगळा विधी करावा लागतो का? तर बघा, वेगळा असा कोणताही विधी नाही. तुम्ही शेवटचा गुरुवार म्हणून जो गुरुवार कराल यंदाच्या वर्षी आणि तुम्हाला इथून पुढे हे व्रत करायचं नसेल तर तुमचं जे काही कारण आहे ते तुम्ही महालक्ष्मी मातेला सांगू शकता, आणि जरी तुम्ही इथून पुढे व्रत किंवा पूजा करू शकला नाही तरी पण तुमची काही महालक्ष्मी मातेवरची जी श्रद्धा असेल, भक्ती असेल, ती तर काही कमी होणार नाही. देवपूजा करायला किंवा देवाची भक्ती करायला, त्याच्या चरणांशी लीन व्हायला प्रत्येकाला आवडतं. तर तुमचं जे काही कारण आहे ते सांगून तुम्ही यावर्षी एक चांगल्या पद्धतीने उद्यापन करून हे व्रत कायमचं थांबवू शकता. तर मंडळी, या व्हिडिओत मी तुम्हाला उद्यापनाची भरपूर अशी माहिती दिली. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल बोलूया. त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि उद्यापनासाठी हार्दिक शुभेच्छा.